आणि आता पाहूयात शिर्डी नगरपंचायतचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या अपहरणाचे वृत्त. शिर्डीकर सकाळपासूनच आपल्या कामात व्यस्त असताना चक्क नगरसेवकांचे अपहरण झाल्याचे समजताच नागरिकांमधून चर्चेला मोठं उधाण आलंय. शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला वेगळाच रंग आला आहे. नगरसेवकांची पळवापळवी आणि लपवा छपवी सुरू झाली आहे. मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचं अपहरण करण्यात आलंय. रात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण करत असताना त्यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिर्डी नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर अपहरणाच्या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र काही वेळापूर्वीच अपहरण झालेले नगरसेवक दत्तात्रय कोते हे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालेत. स्वतःहून ते लोणी पोलीस ठाण्यात हजर झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. नेमकं अपहरण का झाले ते कुणी केले याबाबत आता पोलीस पुढील तपास करत आहेत.